ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. नवीन वर्षाचे औचित्य साधत सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवी सोशल फाउंडेशनच्या वतीने तसेच गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, मनीष गडदे, सागर शहा यांच्या उपस्थितीत जॉगर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय क्रीडांगण नेहरूनगर येथे ग्राउंडप्रेमी तसेच क्रीडाप्रेमींना बसण्यासाठी बेंचेस व सोबत झाडांच्या संरक्षणाकरिता चेतन नरोटे यांच्या निधीतून ट्री गार्ड नेट बसवण्यात आले. यावेळी उद्घाटन प्रसंगी गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, वैभवी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर शहा, जॉगर्सचे अध्यक्ष दीपक नलवडे, मनीष गडदे, शिवराज कांबळे, नगरसेवक प्रभाकर जमगुंडी, पत्रकार प्रशांत जोशी, विजय शहाबादे, राम साठे, अनिल होटकर, निंगराज विनसुरे, योगेश जोशी, प्रमोद कलशेट्टी, विनायक साळुंके, हेमंत जाधव, जितेंद्र बंकापुरे, चंद्रकांत पुकाळे, अविनाश म्हेत्रे, शांताराम शिंदे, संतोष घोलप, यशवंत पुकाळे, मल्लीनाथ आलेशी, संतोष गलांडे, सचिन कुलकर्णी, मनोज जकेटिया, विरेश नसले, शशिकांत सुतार, प्रशांत कुलकर्णी, सुहास साळुंके, शिवशंकर लाळसंगी आदी क्रीडाप्रेमी तसेच जॉगर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. नेहरूनगर या शासकीय ग्राउंडवर सागर शाह मित्र परिवार व फेडरेशन यांच्या वतीनं ट्रीगार्ड आणि बाकडे देण्याचं काम सागर शाहनी केलेलं आहे. माझे सहकारी नगरसेवक विनोद दादा, आमचे शाहवादे साहेब व इथल्या सुप्रभात ग्रुपचे सर्वच दोन चार मोठे ग्रुप आहेत. काही वयस्कर लोकांची मागणी होती आणि जॉगर असोसिएशनच्या वतीनं त्यांच्या सहकार्यातनं ह्या ग्राउंडवर जे लोक व्यायाम करतात, योगासन करतात, अशा लोकांना व्यायाम झाल्यावर बसण्याची एक चांगली व्यवस्था सागर शाहने केलेली आहे. ट्रीगार्ड देखील 12 ट्रीगार्ड 12 बेंच बाकडे त्यांनी ह्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला आहे. एक युवक होतकरू नेहमी त्याला वाटतं की काय तर आपण लोकांसाठी केलं पाहिजे, ह्या धडपडीतनं तो गेले 6 महिने ह्या भागामध्ये काम करतो आहे. आमच्यासारख्याला मनापासून आनंद आहे. त्या लोक उपयोगी कार्यक्रम घेणं आणि लोकांना आपण काय तर दिलं पाहिजे आणि लोकांना मदतीला धावलं पाहिजे हा त्याचा मनापासून उद्देश आहे. ह्या कार्यक्रमाला सागर शाहला मनापासून शुभेच्छा देतो. इथल्या जनतेला देखील आवाहन करतो आणखी काय कामं असेल तर तुम्ही सांगा. आमदार प्रणिती त्यांनी देखील ह्या ठिकाणी निधी दिला. गडदे मला नेहमी सांगतात, कोळेकर असतात हे सगळे नेहमी ह्या ग्राउंडचं जपन करतात आणि अतिशय या भागातल्या आजूबाजूचे सर्व नगरं ह्या भागामध्ये ह्या ग्राउंडवर येतात आणि आनंद घेतात. भविष्यकाळात देखील कोणतंही काम असेल तर विनोद दादा आम्ही सदैव सागर शाहच्या पाठीशी आहे एवढं बोलतो. 200 नवीन वर्षाचं औचित्य साधून नेहरूनगर शासकीय क्रीडांगण येथे वैभवी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय आमदार प्रणिताई शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच आमचे गटनेते सन्मानित चेतनभाऊ नरोटे असतील, विनोददादा भोसले असतील, मनीष गडदे काका असतील, नलावडे साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाने, जांभुंडे काका असतील, शाबदे सर असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने आज आपण इथे टोटल 12 बेंचेस इथं क्रीडाप्रेमींना बसण्यासाठी आपण बसवलेले आहेत. व्यायाम झाल्यानंतर थोडासा आराम करण्याकरिता हे बेंचेस आपण इथं बसवलेले आहेत आणि याच्या अगोदर देखील चेतन मोनटे नरोटे यांनी आपल्याला ट्री गार्ड नेट दिले होते ते देखील आपण इथं लावलेलं आहे. त्या वृक्षाचं संवर्धन होण्यासाठी येथील सर्व क्रीडाप्रेमी आणि जॉगर्स असोसिएशन हे नेहमी लक्ष देत असतात आणि भविष्यकाळात देखील आत्ताभाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे काही आम्हाला सहकार्य या ग्राउंडच्या निमित्ताने करता येईल आणि या विजापूर रोड जुळे सोलापूर भागातील नागरिकांना ज्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करता येईल ते आम्ही नक्कीच भविष्यात करू एवढी ग्वाही देतो. माझे 2 शब्द संपवतो. आज या कार्यक्रमाला गटनेते सन्माननीय श्री चेतनभाऊ नरोटे, आमचे मित्र विनोददादा भोसले, जांभुंडे काका, नलावडे साहेब, शाबादे साहेब, मनीष काका गडदे आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच माझे सर्व बंधू भगिनी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.